बाबरी मस्जिद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा चांगला समाचार घेतलाय. बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून असे बरेच उंदीर बाहेर पडत आहेत, पण संतापजनक गोष्ट ही आहे, ज्यावेळी बाबरी पडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळामध्ये लपलेले होते, एकही उंदीर बाहेर पडायला तयार नव्हता असा टोला उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय. बाबरी मस्जिद पाडण्यात शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काहीही सहभाग नव्हता असं विधान केलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. मी चंद्रकांत पाटलांशी बोललेलो आहे, त्यांची बाळासाहेबांबाबत भूमिका स्पष्ट आहे असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. पुण्यातील वारजेमधून हा फोन आल्याचं उघड झालंय. कॉल करणारा शास्त्रीनगर धारावी इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली असून त्याला अटक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत माझ्या वक्तव्याचा धचा मा केला गेला असं सांगत बाळासाहेब ठाकरे यांचा कधीही माझ्याकडून अवमान होऊ शकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा नुकताच पार पडलाय. त्यामध्ये एकनाथ शिंदे हे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, लवकरात लवकर मदत करेल असे आश्वासन दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकषानुसारच ही प्रक्रिया पूर्ण होते, त्यात धक्कादायक असं काहीच नाही. उद्या मी परीक्षा देताना 6 पेपर द्यावे लागतात, तिथे 2 दिले तर गुणपत्रिकेवर नापास असंच येणार अशा शब्दात मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी गौतम अदानी प्रकरण आणि त्याबद्दलच्या आपल्या विधानाबद्दलही भाष्य केलं आहे. बळजबरीनं गप्प बसून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत असं म्हणत सोनिया गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. आता यावर मोदी काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकीचा मेल पाठवण्यात आलेला होता, त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमानने सुरक्षेखातर बुलेट प्रूफ SUV गाडीचा समावेशही ताफ्यात करून घेतला. आता पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी याच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री KE चंद्रशेखर राव यांचीही भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अदानी समूहावरून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मित्रपक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतलेली पाहायला मिळते. अदानी प्रकरणात JPC चौकशीचा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरला, त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी JPC ची गरज नसल्याचे म्हटले होते. आता शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्या व प्रवक्त्या अलका लांबा यांनी त्यांच्यावर टीका केली. प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे, अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी पक्षातून मागणी केली आहे असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. IPL च्या 15 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. RCB चा 3 सामन्यांतही 2 पराभव आहे. IPL च्या 16 सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होणार आहे. दिल्ली आपल्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळणार आहे. दोन्ही टीम्सचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. यंदाच्या सीझनमध्ये दोन्ही टीम्सचा संघर्ष सुरू आहे.